नमस्कार, मी संतोष जंजाळ पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चौथ्या टॉपिकमध्ये आपण कम्प्युटरचा मेमरीबद्दल सर्व डिटेलमध्ये पाहिलं. पाचव्या टॉपिकमध्ये आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसबद्दल पाहणार आहोत. इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस, तर सगळ्यात पूर्वी आपण थर्ड लेक्चरमध्ये इनपुट प्रोसेस आणि आउटपुट या युनिटबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. तर इनपुट डिव्हायसेस म्हणजे असे डिव्हायसेस ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो किंवा एखादी आपण माहिती कम्प्युटरपर्यंत पोहोचवतो. तर नॉर्मली आपण कीबोर्ड किंवा माऊसचा वापर करून कम्प्युटरला वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन देतो, वेगवेगळ्या कमांड देतो. तर जेव्हा कधी इन्फॉर्मेशन किंवा एखादा तुमचा जो सिग्नल आहे तो सिग्नल सिस्टम युनिटच्या आतमध्ये जातो त्याला इनपुट डिव्हाइस असं आपण म्हणतो. आणि जेव्हा कधी हा सिग्नल सिस्टम युनिटच्या बाहेर येतो तेव्हा त्याला आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. तर आउटपुट आपल्याला नॉर्मली स्क्रीनवरती मॉनिटरवरती दिसतं, प्रिंटरच्या सहाय्याने होतं, किंवा हेडफोन थ्रू आपण गाणी ऐकतो, स्पीकर थ्रू होऊ शकतं, तर अशा वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. पण हा जो फ्लो आहे, आता थर्ड टाइम आपण पाहत आहोत, तर हा जो फ्लो आहे हा मात्र कधीही बदलत नाही. सगळ्यात पहिले डेटा इनपुट जो आहे तो सिस्टम युनिटमध्ये होतो, त्यानंतर डेटा प्रोसेसिंग जे आहे हे सिस्टम युनिटमध्ये आपला जो CPU आहे, प्रोसेसर आहे, तो हे डेटा प्रोसेसिंग करतो, आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन जी आहे ती आउटपुट डिव्हाइसवरती दिली जाते. तर हा फ्लो आपला नेहमी सेम असणार आहे. आता IO डिव्हायसेस, इनपुट डिव्हायसेसमध्ये आपण काय काय आहे किंवा कसे कसे डिव्हायसेस आपण बघतो ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिलं स्क्रीनवर मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सिस्टम युनिट, स्पीकर, हेडफोन, मायक्रोफोन, प्रिंटर, स्कॅनर आणि वेब कॅमेरा. तर हे डिव्हायसेस आपण आधीही पाहिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आता सिस्टम युनिट आणि मॉनिटर. तर सिस्टम युनिटमधून जी काही सिग्नल मॉनिटरमध्ये जाणार आहेत त्यानंतर आपल्याला मॉनिटरवरती स्क्रीनवरती डिस्प्ले येणार आहे. म्हणून सिग्नल बाहेर जातो आहे तर मॉनिटरला आपण नेहमी आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. या उलट कीबोर्ड आणि माऊस याच्या थ्रू आपण कीबोर्डवर काहीतरी टाईप करतो, माऊसने क्लिक करतो, तर हे सगळे सिग्नल सिस्टम युनिटच्या आतमध्ये जातात. म्हणून आपण कीबोर्ड किंवा माऊसला इनपुट डिव्हाइस असं म्हणतो. स्पीकरमध्ये आपलं गाणं जे असणार आहे ते सिस्टम युनिटमध्ये सेव्ह असणार आहे, त्याला तुम्ही रन केल्यानंतर तो सिग्नल स्पीकरमध्ये जाणार आहे आणि मग स्पीकरमधून आवाज येणार आहे, तर त्याला आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. हेडफोन अगदी सेम, जसं तुम्ही एखादं गाणं ऐकताय तर सिग्नल जो आहे सिस्टम युनिटमधून हेडफोनमध्ये जातो आहे, म्हणून आपण त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हणणार आहोत. मायक्रोफोनमध्ये आपण आवाज रेकॉर्ड करतो, तर आवाज जो रेकॉर्ड होतो तो मायक्रोफोनमधून सिस्टम युनिटच्या आत जातो, म्हणून मायक्रोफोन हे इनपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर, तुम्ही कुठलीही गोष्ट प्रिंटआउट जेव्हा काढता, सॉफ्ट कॉपीला आपण हार्ड कॉपीमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे तुमच्या स्क्रीनवर जे दिसतं आहे ते तुम्ही पेपरवरती उतरवता, तर याला आपण आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. स्कॅनर, एखादा तुम्ही फोटो जर काढलेला असेल तर तो फोटो तुम्ही स्कॅनरमध्ये ॲड केल्यानंतर तो तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. म्हणजे हार्ड कॉपी तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट करणार आहे आणि हा फोटो झेरॉक्स मशीनचं जसं ती लाईट स्कॅन करते तसं स्कॅनरची ती लाईट स्कॅन करते आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्या सिस्टम युनिटच्या आतमध्ये जाते, म्हणून याला इनपुट डिव्हाइस असं आपण म्हणतो. वेब कॅमेरा, तुम्ही फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता आणि हा फोटो किंवा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या सिस्टम युनिटच्या आत जाणार आहे, म्हणून त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस असं आपण पाहिले. तर याच्या व्यतिरिक्तही कुठलंही डिव्हाइस असेल तर त्या डिव्हाइसचं तुम्ही जस्ट आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की सिस्टम युनिटच्या आतमध्ये तुमचा इन्फॉर्मेशन जाते आहे, सिग्नल जात आहेत की बाहेर येत आहेत, त्या सिग्नलच्या फ्लोप्रमाणे तुम्ही त्याला इनपुट किंवा आउटपुट डिसाईड करू शकता. आणि सिस्टम युनिट जे आहे हे स्वतंत्र युनिट आहे, हे इनपुट किंवा आउटपुटमध्ये येत नाही. किंवा तुमचे जे मेमरीज आहेत, तुमचं प्रायमरी मेमरीज असतील, सेकंडरी मेमरी असतील, तुमचं हार्ड डिस्क असेल, पेनड्राईव्ह असेल, CD असेल, हेही इनपुट आउटपुटमध्ये येत नाही, ते सगळे स्टोरेज डिव्हायसेस असतात. तर अशा प्रकारे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आपण इथे समजून घेतलं आहे. इनपुट डिव्हाइसमध्ये कीबोर्ड हा मोस्ट कॉमनली यूज केलेला इनपुट डिव्हाइस आहे. तुम्ही जर कम्प्युटरमध्ये माऊस नसेल तर काम करू शकता, पण विदाउट कीबोर्ड तुम्हाला काम करता येत नाही. माऊस जो आहे तो पॉइंटिंग डिव्हाइस आहे. आता स्क्रीनवरती जो तुम्हाला ॲरो दिसतो आहे या ॲरोला आपण पॉइंटर असं म्हणतो, आणि हे ॲरो ऑपरेट करण्यासाठी किंवा हा पॉइंटर ऑपरेट करण्यासाठी आपल्याला माऊसची गरज पडते, त्यामुळे माऊस इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. स्कॅनर आहे. स्कॅनर तुमचा कुठलाही फोटो किंवा तुमचा पेपरवरती असलेलं कुठलंही मॅटर त्याला तो सॉफ्ट कॉपीमध्ये म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये तो कन्वर्ट करतो. नेक्स्ट मायक्रोफोन. मायक्रोफोन आवाज रेकॉर्ड करतो. वेब कॅमेरा जो आहे तो सुद्धा व्हिडिओ किंवा फोटो रेकॉर्ड करतो. हे सर्व इनपुट डिव्हायसेस आहेत.
कीबोर्ड, आपण सर्व जी सी सी टी बी सीचे स्टुडंट आहात, त्यामुळे कीबोर्डची आत्तापर्यंत चांगली ओळख झालेली असणार आणि कीबोर्डच्या सगळ्या कीजची माहिती असणं फार गरजेचं आहे. एस्केप म्हणजे एखादी कमांड जर कॅन्सल करायची असेल तर आपण एस्केप बटनाचा वापर करतो. त्यापुढे फंक्शन कीज आहे, F1 पासून ते F12 अशा एकूण 12 फंक्शन कीज आहेत. वेगवेगळ्या फंक्शनसाठी, वेगवेगळ्या शॉर्टकटसाठी या फंक्शन कीजचा वापर केला जातो. त्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळे स्क्रोल लॉक, नमलॉक अशा स्क्रीन बटन्स आहेत. प्रिंट स्क्रीनचं बटन आहे, तुम्ही स्क्रीनशॉट एखाद्या स्क्रीनचा घेऊ शकता. स्क्रोलिंगसाठी हे बटन्स आहेत, होम, एंड, पेज अप, पेज डाऊन. याचा आपल्याला कुठल्याही फाईलमध्ये ओळीच्या सुरुवातीला जायचं असेल तर होमचा आपण वापर करतो. एखाद्या ओळीच्या जर शेवटी जायचं असेल तर एंडचा आपण वापर करतो. पेजच्या सुरुवातीला जाण्यासाठी पेज अपचा वापर करतो. पेजच्या खाली शेवटी जाण्यासाठी पेज डाऊनचा आपण वापर करतो. तर अशा प्रकारच्या ह्या स्क्रोलिंगच्या कीज आहेत. खाली नॅव्हिगेशन ॲरोज आहेत, लेफ्ट, राईट, अप, डाऊन हे नॅव्हिगेशन कीज आहे. बाजूला न्यूमरिक कीपॅड आहे, अगदी कॅल्क्युलेटरमध्ये जसे नंबर असतात त्या प्रकारचे न्यूमरिक कीपॅड इथे आहे. स्पेसबार आहे. अल्ट, कंट्रोल आणि शिफ्ट या कीज आपण वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये शॉर्टकट कीजसाठी वापरतो, त्यामुळे याला आपण कॉम्बिनेशन कीज असं म्हणतो. कॅप्सलॉक, नमलॉक, स्क्रोल लॉक याला आपण ऑन ऑफ करतो, म्हणून त्याला आपण टोगल कीज असं म्हणतो. इथे जर साईडला तुम्ही बघितलं तर नमलॉक, कॅप्सलॉक, स्क्रोल लॉकची लाईट्स आपल्याला ऑन ऑफ झालेले दिसतात. या तिन्ही कीजला आपण टॉगल की असं म्हणतो. बाकी ह्या आपल्या अल्फा न्यूमेरिक इथे कीज आहेत. सोबत विंडोजची की आहे, विंडो मेनूसाठी आपण या कीजचा वापर करतो. तर या कीबोर्डच्या सर्व कीजची माहिती सर्वांना असणं फार गरजेचं आहे. कीबोर्डचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. ट्रेडिशनल कीबोर्ड, नॉर्मली आपण जो कीबोर्ड वापरतो, वायर जो कीबोर्ड आहे त्याला आपण ट्रेडिशनल कीबोर्ड म्हणतो. हा स्टँडर्ड कीबोर्ड आहे किंवा इथे स्टँडर्ड माऊससुद्धा आपल्याला दिसतो आहे. त्या बाजूला आहे एर्गोनॉमिक कीबोर्ड. एर्गोनॉमिक कीबोर्डमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक ठराविक अँगलमध्ये तुमचे कीज आहेत. नॉर्मली बराच वेळ जर तुम्ही कीबोर्डवरती काम केलं, तासनतास जर तुम्ही काम केलं तर हात दुखायला लागतो आणि रिस्ट म्हणजे आपला हाताच्या पंजाचा जो खालचा भाग आहे तो बराच वेळ बेंड राहिल्यामुळे तो दुखायला लागतो. त्यामुळे इथे कीज ज्या आहेत त्या स्लांटेड आहेत, म्हणजे थोड्याशा क्रॉस इथे कीजची जी रचना आहे ती थोडीशी इथे क्रॉस केलेली आहे. तर याला आपण एर्गोनॉमिक कीबोर्ड असं म्हणतो. पुढे आहे फ्लेक्झिबल कीबोर्ड. फ्लेक्झिबल कीबोर्ड हा रबरचा कीबोर्ड आहे. अगदी तुम्ही रोल करून एकदा छोट्याशा कॅरीबॅगमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप बरोबर किंवा एखाद्या छोट्याशा पाऊचमध्ये तुम्ही त्याला कॅरी करू शकता, म्हणून याला आपण फ्लेक्झिबल कीबोर्ड असं म्हणतो. त्यापुढे आहे वायरलेस कीबोर्ड अँड माऊस. या कीबोर्ड आणि माऊसला जसं तुम्हाला दिसतं इथे कुठल्याही प्रकारची वायर नाही आहे. पण वायर नसल्यामुळे काय होतं आहे की पॉवर सप्लायसाठी त्यांना बॅटरीवरती डिपेंड राहावं लागतं. तर कंटिन्यू तुम्हाला इथे बॅटरी समोर दिसत आहे, तसं बॅटरी तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला अटॅच करायला लागतात आणि कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी अशा प्रकारचं एक डॉंगल तुम्हाला USB अटॅच करावं लागतं. तर हे झाले कीबोर्डचे वेगवेगळे प्रकार. माऊस, माऊसमध्ये सगळ्यात पहिला आहे ऑप्टिकल माऊस. ऑप्टिकल माऊस म्हणजे ज्यामध्ये लेझर असतो, तर त्या लेझरचा वापर करून वेगवेगळ्या कम्प्युटरमध्ये जे काही आपण लेफ्ट, राईट, अप, डाऊन जे काही करतो आहे हे या लेझरचा वापर करून ते डिटेक्ट केलं जातं. ऑप्टिक म्हणजे लाईट आणि मुवमेंट ही लाईटच्या मार्फत इथे होते. दुसरं आहे मेकॅनिकल माऊस. फार पूर्वी हे माऊस होते. या माऊसला मेकॅनिकल यासाठी म्हटलं जातं की आतमध्ये याच्यामध्ये एक मेकॅनिकल बॉल आहे. तुम्हाला जर आतमध्ये दिसत असेल तर एक मेकॅनिकल बॉल आहे आणि त्या बॉलमध्ये बाजूला दोन मेकॅनिकल व्हील्स असतात. जसं तुम्ही माऊस ऑपरेट करताय लेफ्ट, राईट, अप, डाऊन हे व्हील्सच्या मुवमेंटमुळे हे माऊस तेव्हा ऑपरेट व्हायचा. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की थोडा जरी झोळ आतमध्ये अडकली की तो माऊस काम करणं व्यवस्थित बंद करायचा आणि मग ते माऊसमध्ये फार सारख्यासारख्या त्याला मेंटेनन्स करायला लागायचा. त्यामुळे हा माऊस कालांतराने बंद झाला आणि ऑप्टिकल माऊसला धुळीचा किंवा इतर कुठलाही त्रास होत असल्यामुळे याची लाईफ फार जास्त झाली. त्यानंतर कॉर्डलेस माऊस आहे, वायरलेस माऊस. आणि वायरलेस माऊसमध्ये सेम जसं आपण की वायरलेस कीबोर्डमध्ये बॅटरीज अटॅच करतो तसं इथेही वायरलेस माऊसमध्ये आपल्याला बॅटरीज अटॅच करायला लागतात. त्यानंतर माऊसचे वेगवेगळे बटन्स आहेत. लेफ्ट बटन आहे, राईट बटन आहे, स्क्रोल व्हील आहे. हे सगळ्या माऊससाठी सेम आहेत, म्हणजे अगदी ऑप्टिकल माऊस असू दे, मेकॅनिकल माऊस असू दे किंवा तुमचं वायरलेस किंवा कॉर्डलेस माऊस असू दे, तर हे बटन सगळीकडे सेम असणार आहे. कुठली गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी लेफ्ट बटनचा वापर करतो, एखाद्या मेनूसाठी आपण राईट बटनचा वापर करतो आणि स्क्रोलिंग करण्यासाठी स्क्रोल व्हीलचा वापर आपण करतो. तर हे झाले माऊसचे वेगवेगळे प्रकार.
यानंतर स्कॅनर आहे, स्कॅनरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर आहेत. जस्ट एक कार्टून गंमत म्हणून आपण जे टाकलेलं आहे की एखादा फोटो आपण स्कॅनरमध्ये अटॅच केल्यानंतर ती सॉफ्ट कॉपी आपल्याला समोर दिसते. आता बराच वेळ झाला आपण सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी असं आपण डिस्कशन करतो आहे, पण नेमकं हे सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी आहे काय? तर जेव्हा तुमच्या स्क्रीनवरती एखादी गोष्ट दिसते, तुमच्या मोबाईलच्या आत दिसते, कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसते, त्याला आपण सॉफ्ट कॉपी आपण असं म्हणतो. एकदा तुमचा कम्प्युटर बंद झाला किंवा मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतर ही सॉफ्ट कॉपी आपल्याला बघता येत नाही. पण जी कॉपी तुमच्या हातामध्ये असते, तुम्ही प्रिंट केलेला एखादा फोटो असेल किंवा न्यूजपेपर तुमच्या हातामध्ये आहे, एखादं पुस्तक तुमच्या हातामध्ये आहे, याला आपण हार्ड कॉपी म्हणतो. म्हणजे त्याला पॉवरवरती डिपेंड राहायची गरज नाही आहे. तुमचं डिव्हाइस ऑन असू दे, ऑफ असू दे, ते डिव्हाइसशी इंडिपेंडेंट आहे. हार्ड कॉपी ही कधीही तुम्ही वाचू शकता, कधीही रीड करू शकता, पण सॉफ्ट कॉपी तुमचा कम्प्युटर किंवा मोबाईल ऑन झाल्यानंतरच तुम्हाला बघता येते. आता स्कॅनरचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे फ्लॅटबेड स्कॅनर. फ्लॅटबेड स्कॅनर इथे समोर जो दिसतोय तो फ्लॅटबेड स्कॅनर, झेरॉक्स मशीनचा जसा तो स्कॅनरचा वरचा पार्ट असतो तसा हा दिसतो आणि आतमध्ये लाईट याच्यामध्ये येत असते. बाजूला हँड हेल्ड स्कॅनर आहे. हातामध्ये पकडण्या एवढा अगदी छोटासा स्कॅनर आहे, तर याला हँड हेल्ड स्कॅनर असं आपण म्हणतो. तसा इथे अगदीच पोर्टेबल अगदी छोटा हँड हेल्ड स्कॅनरसुद्धा इथे आपण दाखवलेला आहे. त्यानंतर शेवटचा प्रकार म्हणजे अगदी सगळ्या शॉपिंगमध्ये तुम्ही हल्ली बघता, तर बारकोड रीडिंग करण्यासाठी, कुठलंही बिलिंग फास्ट होण्यासाठी किंवा कुठल्याही कुरिअरच्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कुठल्याही गुड्सचं लोकेशन शोधण्यासाठी, कुठलंही कामं अगदी क्विकली करण्यासाठी या बारकोड स्कॅनरचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे स्कॅनरचे आपण डिटेल्स पाहिलेले आहेत. तर आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता जसे इनपुट डिव्हायसेस आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत, तसेच सर्व आउटपुट डिव्हायसेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.